आगामी निवडणुकीत उद्धव गट राष्ट्रवादीत विलीन होणार. आमदार नितेश राणेंच्या गौप्य स्फोटाने उद्धव गट वैतागला. अहिल्यादेवी आणि सावित्रीबाईंचे पुतळे हटवण्याची हिम्मत कशी होते? छगन भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना सवाल. सावरकर जयंती साजरी करताना महाराष्ट्र सदनात घडला प्रकार. मोदी सरकारच्या कार्यकाळात देशात प्रचंड विकास. फडणवीसांचा पत्रकार परिषदेत दावा, मोदी सरकारच्या अपयशाचा काँग्रेसने वाचला पाडा. या देशात हुकुमशाही सुरू आहे का? आंदोलक कुस्तीपटू विनेश फोगाट यांचा सवाल. दंगल भडकवण्याच्या आरोपाखाली कुस्तीपटूंच्या विरोधात गुन्हा दाखल. साहिलला फाशीची शिक्षा द्या, दिल्लीतील साक्षी हत्याकांड प्रकरणी कुटुंबियांची मागणी. वीस वेळा वार केल्यानंतरही साहिल थांबला नाही, दिल्ली पुन्हा झाली क्रूरतेची साक्षी. राज्यासाठी पुढचे 48 तास धोक्याचे. मराठवाडा विदर्भात पुढच्या 48 तासांमध्ये पावसाचा जोर, हवामान खात्याचा अंदाज.